डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची काल हत्या करण्यात आली आणि तो एक प्रकारे पुरोगामित्वाची हत्या होती. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या या हत्येच्या निषेधार्थ आज पुण्यात एक दिवसाचा बंद पाळण्यात येतोय. सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी या बंदमध्ये सहभाग घेतलाय. बंदबरोबरच महापालिका ते महात्मा फुले मंडईपर्यंत मोर्चाही काढण्यात येणार आहे. मोर्चात सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित राहतील. बंदच्या काळात बाजारपेठा आणि खासगी ऑफिसेसही बंद राहतील. पुण्यातल्या रिक्षा संघटनाही या बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत, त्यामुळे पुण्यातल्या रस्त्यांवर आज रिक्षा धावताना दिसणार नाहीत. पीएमपीएलच्या सेवा मात्र सुरू राहतील. या बंदचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन पाटोळे यांनी. डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येनंतर आता 24 तास उलटून गेलेले असताना गेल्यानंतर देखील काही पोलिसांच्या हाती लागलेला नाही आहे. पुणे पोलीस तपासाच्या बाबत चाचपडत आहेत असंच दिसतंय. आता मुंबई पोलिसांची टीम पुणे पोलिसांच्या मदतीला आलेली आहे. मुंबई क्राईम ब्रँच देखील या घटनेचा तपास करणार आहेत. आता मुंबई पोलिसांची क्राईम ब्रँच आणि पुणे पोलीस यांच्या संयुक्त प्रयत्नांना यश यायला हवं आणि मारेकरी असतील, आरोपी असतील किंवा या खुनाचा, डॉक्टर दाभोळकर यांच्या हत्येचा कारण काय आहे ते शोधण्यास पोलिसांना यश येवो अशीच अपेक्षा पुणेकरांकडून आणि दाभोळकरांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जाते आहे. दाभोळकरांच्या हत्येचा निषेध म्हणून आणि त्याचबरोबर त्यांच्या खुनाचा तपास लवकरात लवकर लागावा यासाठी पुण्यात आज सर्वपक्षीय बंद पाळण्यात येणार आहे. सर्वच राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक संघटनांनी या बंदचं आवाहन केलेलं आहे. या बंदमध्ये पुण्यातील प्रामुख्याने सर्व बाजारपेठा बंद राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुण्यातल्या ज्या रिक्षा आहेत, 50,000 रिक्षा आहेत, त्या देखील या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. कारण बाबा आढाव जे रिक्षा संघटनेचे नेते, त्यांनी या बंदला पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्याचबरोबर सरकारी कार्यालय जरी सुरू राहणार असली तरी खाजगी कार्यालय किंवा खाजगी आस्थापना ज्या आहेत त्या बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळं आजचा नरेंद्र दाभोळकर यांची जी कालची हत्या झालेली आहे त्या हत्येला त्यांच्या हत्येचा निषेध म्हणून त्यांच्या खुनाचा तपास, मारेकऱ्यांचा तपास लवकर लागावा या मागणीसाठी आणि डॉक्टर दाभोळकर यांना श्रद्धांजली म्हणून पुणेकरांचा हा बंद आज पुणेकर हा बंद पाळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभोरसह नितीन पाटोळे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.